केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पावर लवकरच संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाबाबत उस्मानाबादकरांच्या काय अपेक्षा आहेत ऐकूया त्यांच्याच तोंडून. कोल्हापूर जळगाव या रेल्वे मार्गाचं एकदा नव्हे तर 3 वेळा सर्वेक्षण झालेलं आहे आणि आज पाव येतो त्यासाठी आर्थिक तरतूद कुठलीही झालेली नाही आणि म्हणून येत्या रेल्वे बजेटमध्ये यासाठी तरतूद मोठ्या प्रमाणात होणे गरजेचं आहे. करांची सोय व्हावी यासाठी 7 वर्षापूर्वी उस्मानला रेल्वे चालू झाली, परंतु दुर्दैव असं आहे की ज्यावेळेस लातूरहून गाडी उस्मानाबाद मार्गे पुण्याला जाते त्यावेळेस लातूरचे प्रवासी दार बंद करून बसतात आणि उस्मानाबादच्या प्रवाशाची गैरसोय होते, तर ही गैरसोय कमी होण्यासाठी लातूर ते पुणे एक इंटरसिटी या अर्थसंकल्पातून उस्मानाबादकरांसाठी मिळावा ही अशी अपेक्षा उस्मानाबादकरांची. नागपूर कोल्हापूर ही गाडी दररोज चालू झाली पाहिजे, तसेच पुणे हैदराबाद गाडी ही दररोज चालू झाली पाहिजे, ही अपेक्षा आमच्या नागरिकांतर्फे आहे. रेल्वे अर्थसंकल्पाबाबत उस्मानाबादकरांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत, या अपेक्षा पूर्ण होणार का याकडे सबंध उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांचे लक्ष वेधलेले आहे. कॅमेरामन अमित आडेसह सुनील ढेपे, नवजागृती न्यूज, उस्मानाबाद.